ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. तासगाव तालुक्यामध्ये गेला कोरोनाचा पहिला बळी. चिंचणी येथील 75 वर्षीय महिला जी 22 जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आलेली होती, तिचा आज मृत्यू झाला आहे अशी माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली. तासगाव तालुक्यात कोरोनाचे 4 नवे रुग्ण. सावळज, मांजर्डे, नागाव, कुसगाव येथील रुग्णांचा समावेश. चिंचणी येथील वृद्धेचा मृत्यू. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 35 वर पोहोचली. तासगाव तालुक्यात शनिवारी कोरोनाचे 4 नवीन रुग्ण आढळून आले, त्यामध्ये सावळज, मांजर्डे, नागाव व कुसगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. तर आज सकाळी चिंचणी येथील एका 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. तालुक्यातील हा पहिला बळी ठरला. दरम्यान आज 4 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35 वरती पोहोचली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल सूर्यवंशी यांनी दिली. सांगलीतील इंदिरानगरमधील नागरिकांची रॅपिड टेस्ट सोमवारपासून सुरू. नितीन कापडनीस. सांगली इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये रॅपिड टेस्टमध्ये 23 रुग्ण सापडल्याने भयभीत झालेल्या इंदिरानगरवासियांची आज मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी भेट घेतली, तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अन्य नागरिकांच्या रॅपिड टेस्ट सोमवारपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक बाळासाहेब सावंत आणि अभिजित भोसले उपस्थित होते. कंटेनमेंट झोनवरून या परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. नागरिकांनी कंटेनमेंट झोनचे पत्र फाडून आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर सकाळी पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर, सहाय्यक आयुक्त सावता खरात, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन यांच्यासह स्थानिक नागरिकांनी इंदिरानगरमध्ये फिरून सुधारित कंटेनमेंट झोनचे नियोजन करत ज्या भागात किंवा गल्लीत रुग्ण सापडला आहे तेथेच कंटेनमेंट झोन करण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच रॅपिड टेस्ट आपल्या आणि आपल्या परिवार आणि समुदायासाठी किती महत्त्वाचे आहे याची माहिती करून दिली. ठाणे महानगरपालिकेने रुग्णांकडून अवास्तव बिल वसूल करणाऱ्या रुग्णालयावर कार्यवाहीला केली सुरुवात. आज घोडबंदर रोडवरील हॉरिझन प्राइम रुग्णालयावर पालिका प्रशासनाने कार्यवाही करत 1 महिन्यासाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द केली आहे. ठाणे महानगरपालिकेने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी खासगी रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलची मान्यता दिली, परंतु या रुग्णालयांकडून अवाजवी बिले आकारण्यात आली, त्यामुळे पालिका प्रशासनाने लेखा परीक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने ठाण्याच्या विविध रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांची ऑडिट सुरू केली आहे, ज्यामध्ये ठाण्याच्या होरायझन प्राइम हॉस्पिटलमधून पालिका प्रशासनाने दिलेल्या दर आकारणीपेक्षा जास्त बिल आकारलेली 56 बिले आढळून आली. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा न आल्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने या रुग्णालयाचा कोविड केअर रुग्णालयाचा दर्जा रद्द करून 1 महिन्यासाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली. पंढरपूरमध्ये वाळू चोरीमुळे चंद्रभागेच्या वाळवंटातील प्रसिद्ध मंदिरेच आली धोक्यात. पंढरपूर शहरासह तालुक्यातील वाळू चोरीचे प्रमाण सध्या भरमसाठ वाढले आहे. महसूल व पोलीस प्रशासनातील काही लोकांच्या मदतीने चंद्रभागेच्या पात्रातून दिवस रात्र वाळू उपसा सुरूच आहे. मात्र आजवर दूरवरून होडीतून वाळू आणून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या चंद्रभागेच्या वाळवंटाला पोखरायला सुरुवात केल्याने पंढरीतील चंद्रभागेच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाळवंटात असणारे प्रसिद्ध भक्त कुंडली व अन्य लहान मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. नदीची पाणी पातळी वाढल्यास वाळू चोरी करताना पडलेल्या खड्ड्यांमुळे ही मंदिरे उकरून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही भीती ओळखून पंढरपूरचे नगरसेवक व बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांनी नगर परिषदेच्या मदतीच्या सहाय्याने हे खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत या अमूल्य ठेवा जपण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. नागपंचमीच्या दिवशी सापाशी स्टंट करणाऱ्यास अटक. कल्याण वन खात्याने केली कारवाई. कल्याणमधील पूर्व भागातील नांदिवली परिसरात राहणारा नीरव गोगरी
हा बेकायदेशीरपणे साप पकडून त्यांचे व्हिडिओ तयार करीत होता. सापाशी स्टंट करणारे व्हिडिओ तो सोशल मीडियावरती व्हायरल करत होता. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ त्याचा शोध घेत कल्याणच्या वन खात्याने अटक केली आहे. गोगरी याच्या विरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 60 वर्षांपुढील राजकारण्यांनी सेवानिवृत्त व्हावे. विक्रम गोखले. कोरोनाच्या काळात चित्रपट सृष्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सरकारने लॉकडाऊन नियमात शिथिलता आणून मालिकांच्या शूटिंगला परवानगी दिली आहे, पण ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगला येण्यास मनाई घातली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 65 वर्षांपुढील कलाकारांना शूटिंग करता येणार नाही. त्या कलाकारांनी निवृत्त व्हायला हवे असं सरकारचं म्हणणं आहे. या वक्तव्यावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी टीका केली आहे. सर्व कलाकार आपली काळजी घेऊन काम करतात. सरकारच्या या निर्णयात काही तथ्य नाही. जर 65 वर्षीय कलाकाराने निवृत्ती घेतली तर फिल्म इंडस्ट्री भिकेला लागेल असं विक्रम गोखले यांनी म्हटलं. त्याचबरोबर जर कलाकारांना निवृत्त होण्यासाठी राजकारणी सांगत आहेत तर 60 वर्षांपुढील नेत्यांनी पण निवृत्ती घ्यावी असा खोचक सल्ला गोखले यांनी सरकारला दिला. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन व्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.